85,000 रुपये, 90,000 रुपये, 90,000 रुपये, 1,00,000 रुपये, 1,65,000 रुपये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी आलो विमाननगरमध्ये आणि विमाननगरमध्ये मी कुठे आलो माहिती का? मी आलेलो आहे बजेट कारमध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता बजेट कारमध्ये खूप साऱ्या गाड्या अवेलेबल आहेत। मर्सिडीजपासून मारुतीपर्यंत तुम्हाला सर्व गाड्या मिळणार आहेत। इकडे पाहू शकता इकडे पण SUV गाड्या वगैरे आहेत। त्याचबरोबर त्या साईडला मागे जर तिकडे पाहिलेत ना तर तुम्हाला बजेटमध्ये गाड्या मिळत आहेत। तर अशा खूप साऱ्या गाड्या इथे मिळणार आहेत। तर व्हिडिओ जे ती शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढे। तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे बजेट कारमध्ये जे की विमाननगरमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत अमित सर जे की इथले ओनर आहेत। तर सर स्वागत आहे चॅनलवरती। थँक्यू व्हेरी मच सर। तर सर, सर्वात पहिले तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जी मागची व्हिडिओ बनवलेली तिला पब्लिकचा रिस्पॉन्स कसा होता? खूप छान होतं सर पब्लिकचा रिस्पॉन्स। एक तुमचे व्ह्यूवर्स खूप माझ्याकडे आलेत आणि बऱ्यापैकी माझ्या गाड्या पण त्यांनी बघितल्या। काही लोकांनी डील पण केल्या माझ्या इथे, त्यांना वॉरंटी आणि तुमचे व्ह्यूवर्स असल्यामुळे काही डिस्काउंट पण त्यांना दिल्या गेले। क्या बात आहे। तर सर, मला एकदा इथला ऍड्रेस आणि फोन नंबर सांगा। ऍड्रेस आहे विमाननगर क्षत्रिय कार्यालयाच्या बाजूला आणि फोन नंबर आहे 74-0250-0250। तर मित्रांनो, ही सर्व जी डिटेल्स आहे ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल आणि इथली गुगल मॅप लोकेशन पण तुम्हाला मिळून जाईल। तर ती पण एकदा चेकआउट करून द्या। लोन फॅसिलिटीज अवेलेबल आहे माझ्याकडे। टाटा कॅपिटल आहे, कोटक महिंद्रा आहे, बऱ्याच बँकांच्या सोबत माझं टायअप आहे। तर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि जर कोणी पर्सनल लोन करणार असेल तर त्याच्यासाठी पण एक बहुत सारे ऑप्शन अवेलेबल आहे। टोटल अमाऊंटवरती किती पर्सेंट लोन मिळेल तरी काय? सर, माझ्याकडच्या गाड्यांवरती 100% लोन होतं, पण डिपेंड आहे क्लायंटचं प्रोफाईल कसं। जर क्लायंटचं प्रोफाईल गुड आहे तर मी 1 रुपीजवरती डाऊन पेमेंटवरती पण माझी गाडी देऊ शकतो। क्या बात। वॅगनार 2016 आहे, सेकंड ओनर आहे, गाडी चालले 65,000 किलोमीटर। ही LXi गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG मध्ये। CNG मध्ये तुम्हाला ॲव्हरेज देईल 22-23 पर्यंत, पेट्रोलमध्ये 17-18 पर्यंत मिळून जाईल। आफ्टर मार्केट म्युझिक सिस्टम वगैरे आहे। या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,90,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। फोक्स वॅगनची वेंटो ही हायलाईन मॉडेल आहे, 2015 डिझेलमध्ये आहे। ही सिंगल ओनर गाडी आहे, गाडी चालली 1,00,000 किलोमीटर। हायलाईन आहे तर तुम्हाला सर्व काही फीचर्स मिळणार आहेत, फुली लोडेड गाडी आहे। या गाडीची प्राईस ठेवण्यात आली आहे 5,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। फोक्स वॅगनची पोलो 2016 गाडी आहे, ही पोलो कम्फर्ट लाईन आहे। ही सेकंड ओनर गाडी आहे, गाडी चालली 75,000 किलोमीटर। कम्फर्ट लाईन आहे तर तुम्हाला यात एअरबॅग वगैरे मिळतील, बाकी कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम वगैरे आहे। ही पण एक चांगली गाडी आहे। पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला 15-16 पर्यंत ॲव्हरेज देऊन जाईल। या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 5,25,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। i20 मॅगना 2012 गाडी आहे, सेकंड ओनर आहे, गाडी चाललेली आहे 65,000 किलोमीटर। ही पेट्रोलमध्ये गाडी आहे, पेट्रोलमध्ये तुम्हाला 1-18 पर्यंतचं ॲव्हरेज मिळून जाईल या गाडीत। मॅग्ना वेरियंट असल्यामुळे तुम्हाला पॉवर स्टेअरिंग, कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम वगैरे असे बेसिक फीचर यात गाडीत मिळून जातील। या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,65,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। होंडा अमेज 1.2 SMT पेट्रोलमध्ये गाडी आहे, 2013 सिंगल ओनर आहे, गाडी चाललेली आहे 65,000 किलोमीटर। पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला 18 पर्यंतचं ॲव्हरेज देईल। हिची फ्युएल टँक कॅपॅसिटी 35 लिटरची आहे आणि बूट स्पेस 400 लिटरची आहे। बाकी या गाडीमध्ये तुम्हाला बेसिक फीचर सर्व काही मिळून जातील। या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,75,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। i20 स्पोर्ट्स 2015 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, गाडी चाललेली आहे 52,000 किलोमीटर। ही पेट्रोलमध्ये गाडी आहे, गाडी तुम्हाला 18 पर्यंत ॲव्हरेज देऊन जाईल। बूट स्पेस ही जा 295 लिटरचा आहे। स्पोर्ट्स वेरियंट आहे तर तुम्हाला एअरबॅग, म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही मिळते या गाडीमध्ये। या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 5,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे। रेनॉल्टची डस्टर MH12 आहे, ही 2012 गाडी आहे, सेकंड ओनर आहे, 65,000 किलोमीटर ही गाडी चालले। ही डस्टर RXL DCI डिझेलमध्ये गाडी आहे, डिझेलमध्ये ही तुम्हाला 17-18 पर्यंत ॲव्हरेज देऊन जाईल। बूट स्पेस हिचा 475 लिटरचा आहे। बाकी तुम्हाला यामध्ये म्युझिक सिस्टम, पॉवर स्टेअरिंग
पॉवर विंडो असे बेसिक फीचर मिळून जातील. या गाडीची प्राइस ठेवण्यात आलेली आहे 4,75,000 रुपये. लोन करतात त्यासाठी कुठले कुठले मिनिमम डॉक्युमेंट्स लागतात? मिनिमम जर सपोज कोणी क्लायंट इथे जॉबला असेल, 25,000 सॅलरी आहे, अशा क्लायंटचे 3 महिन्याचे बँक सॅलरी स्लिप, 6 मंथ बँक स्टेटमेंट, त्यांचं रेंट हाऊस असेल तर रेंट हाऊस, ओन हाऊस असेल तर ओन हाऊसचं इलेक्ट्रिक बिल, असे छोटे मोठे डॉक्युमेंट आहेत जे आधार कार्ड पॅन कार्ड बस एवढेच डॉक्युमेंट लागतील. फक्त क्लायंटचा सिव्हिल खराब नको. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे कोणी क्रेडिट कार्डचं लोन घेतलंय आणि ते भरलंच नाही, इनकेस भरला आहे तर त्याची एनओसी द्यावी, मग आपण प्रोसेस करू शकू. हुंदाई वर्ना 1.6 SX मॉडेल आहे. ही 2014 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी चालली 68,000 किलोमीटर. ही पेट्रोलमध्ये गाडी आहे. गाडी तुम्हाला 14 ते 16 पर्यंतचा ॲव्हरेज देऊन जाईल. बाकी SX व्हेरियंट आहे तर तुम्हाला एअरबॅग, ABS, क्लायमेट कंट्रोल वगैरे सर्व काही मिळून जाईल या गाडीत. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 5,25,000 रुपये, जी की निगोशिएबल आहे. होंडा सिटी 1.5 SMT मॉडेल आहे. 2011 सेकंड ओनर आहे. गाडी चाललेली आहे 65,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये गाडी आहे. पेट्रोलमध्ये तुम्हाला 14 ते 17 मध्ये ॲव्हरेज मिळून जाईल. डिपेंड अपॉन तुम्ही गाडी कशी चालवताय. एअरबॅग ABS तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाईल. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,50,000 रुपये. 2014 गाडी आहे. पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे. गाडी चाललेली आहे 55,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये तुम्हाला 17 ते 20 पर्यंतचा ॲव्हरेज मिळून जाईल. फ्युएल टँक कॅपॅसिटी 35 लिटरची आहे. ॲस्टा व्हेरियंट आहे तर तुम्हाला एअरबॅग वगैरे मिळतील. बाकी जे नॉर्मल फीचर आहेत ते सर्व काही या गाडीत येतात. या गाडीची प्राईस ठेवण्यात आली आहे 4,20,000 रुपये. हुंदाई ॲक्सेंट CRDIS डिझेलमध्ये गाडी आहे. 2014 सेकंड ओनर आहे. गाडी चालले 75,000 किलोमीटर. डिझेलमध्ये तुम्हाला ही 19 ते 22 पर्यंतचा ॲव्हरेज देऊन जाईल. बाकी तुम्हाला या गाडीत एअरबॅग, ABS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे फीचर्स मिळतील. बूट स्पेस हिचा 407 लिटरचा आहे. गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 4,25,000 रुपये. हुंदाई ॲक्सेंट S मॉडेल आहे. 2014 पेट्रोलमध्ये ही गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी चाललेली आहे 49,000 किलोमीटर. 18 ते 20 पर्यंतचा ॲव्हरेज देऊन जाईल. बाकी गाडीमध्ये तुम्हाला आफ्टर मार्केट म्युझिक सिस्टम मिळतोय. एअरबॅग, ABS मिळत आहेत. त्याचबरोबर रिवर्स पार्किंग कॅमेरा पण मिळतोय. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 4,50,000 रुपये. i20 ॲस्टा 2010 गाडी आहे. थर्ड ओनर गाडी आहे ही. गाडी चालली आहे 46,000 किलोमीटर. हे ॲस्टा व्हेरियंट आहे तर तुम्हाला एअरबॅग, ABS, पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो सर्व काही मिळून जाईल या गाडीत. ही पेट्रोलमध्ये गाडी आहे. 13 ते 15 पर्यंत ॲव्हरेज तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 2,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. रेनॉल्ड क्विड RXL मॉडेल आहे. MH12 ही गाडी पासिंग आहे. 2016 आहे. सिंगल ओनर. 13,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला 20 ते 23 पर्यंत ॲव्हरेज देऊन जाईल. RXL मॉडेल आहे तर बेसिक फीचर यामध्ये मिळतील, म्युझिक सिस्टम आणि पॉवर स्टेरिंग. ही गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,50,000 रुपये. शेवरलेटची बीट MH12 आहे. ही 2015 गाडी आहे. सिंगल ओनर आहे आणि गाडी चाललेली आहे 75,000 किलोमीटर. आणि जी प्राईस ठेवण्यात आलेली आहे 3,10,000 रुपये. स्विफ्ट डिझायर पेट्रोल प्लस CNG आहे. 2012 सेकंड ओनर आहे. गाडी चालली 65,000 किलोमीटर. ही गाडी तुम्हाला 18-19 ॲव्हरेज देईल पेट्रोलमध्ये. CNG 20-22 पर्यंत देईल. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 4,25,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. होंडा सिटी 1.5 VMT मॉडेल आहे. डिझेलमध्ये 2017 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. गाडी चाललेली आहे 90,000 किलोमीटर. गाडीत फीचर सांगायचे झालं तर एअरबॅग, ABS, क्लायमेट कंट्रोल, स्क्रीन टच म्युझिक सिस्टम सर्व काही आहे. फुली लोडेड गाडी आहे. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 8,50,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. फोर्ड फिएस्टा MH12 आहे. 2007 रिपासिंगसाठी अजून टाईम आहे. सिंगल ओनर गाडी आहे. गाडी चाललेली आहे 75,000 किलोमीटर. ही पेट्रोल प्लस CNG गाडी आहे. नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे. पेट्रोल आणि CNG एक चांगला ॲव्हरेज तुम्हाला या गाडीत मिळून जाईल. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 2,00,000 रुपये, जी की निगोशिएबल आहे. गाडी घ्यायला आलत त्यांना वाटलं की नाही बाबा ही गाडी मला आवडली आहे, मला ही गाडी शोरूमला दाखवायची आहे, तर त्यांनी बिलकुल बिंदास दाखवावी. आणि सेकंड इनकेस असं झालं की नाही बाबा आता माझं क्लायंटला दाखवणं झालं नाही, गाडी तर घेतली आहे,
तर एक काम त्यांनी करावं, माझ्या इथनं गाडी डील झाल्यानंतर आफ्टर डील टू डेज थ्री डेज नंतर पण गाडी दाखवली शोरूममध्ये, जर गाडीचा ॲक्सिडेंट असला हिस्ट्रीला आणि त्यांना मी गाडी दिलेली असेल तर ती गाडी त्यांचे पूर्ण पैसे रिफंड केले जातील. क्या बात आहे, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट प्रोसिजर तुमच्याकडे फॉलो केली जाते. शेवरलेटची स्पार्क LS मॉडेल आहे, 2008 सेकंड ओनर आहे, गाडी चालले 52,000 किलोमीटर. गाडी तुम्ही पाहू शकता चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पेट्रोलमध्ये तुम्हाला सिटीमध्ये 15 ॲव्हरेज मिळून जाईल या गाडीत. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 1,65,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. झेन इस्टिलो LX MH02 आहे, ही 2007 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, 70,000 किलोमीटर गाडी चालले. गाडीचा ॲव्हरेज पाहायला गेलं तर 13-15 मिळून जाईल पेट्रोलमध्ये. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 1,00,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. सँट्रो झिंग XO मॉडेल आहे, 2005 2025 रिपासिंग झालेलं आहे, सेकंड ओनर गाडी आहे, गाडी चाललेली आहे 80,000 किलोमीटर. पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला 15-17 ॲव्हरेज देईल, CNGमध्ये ही गाडी तुम्हाला 17-18 ॲव्हरेज देईल. गाडीमध्ये तुम्हाला पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो मिळतं आहे. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 90,000 रुपये, जे की निगोशिएबल आहे. ही आहे वॅगन आर 2006 LXI मॉडेल आहे, पेट्रोलमध्ये तुम्हाला 17-18 ॲव्हरेजची गाडी देईल. या गाडीची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 90,000 रुपये, जी की निगोशिएबल आहे. हिचं रिपासिंग वगैरे तुम्हाला सर्व काही करून मिळेल. हात साफ करण्यासाठी, गाडी शिकण्यासाठी वगैरे जर घ्यायची असेल ते घेऊ शकता. टाटा नॅनो LX 2011 गाडी आहे, सेकंड ओनर आहे, ही गाडी चाललेली आहे 70,000 किलोमीटर. गाडी तुम्हाला 22-24 ॲव्हरेज देऊन जाईल. फ्युएल टँक हिचा 15 लिटरचा आहे. बाकी गाडीमध्ये आफ्टर मार्केट म्युझिक सिस्टम वगैरे बसवण्यात आलेलं आहे. हिची प्राईस ठेवण्यात आलेली आहे 85,000 रुपये. तर मित्रांनो, तुम्ही बजेट कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात. मी आशा करतो तुम्हाला इथे एखादी कार आवडली असेल आणि तुम्ही सरांना नक्की कॉन्टॅक्ट कराल. तसं जाता जाता परत एकदा इथला ॲड्रेस आणि फोन नंबर सांगा. सर, माझा ऑफिसचा ॲड्रेस आहे विमाननगर पुणे, येरवडा नगर रोड, म्हणजे येरवड्याकडनं खराडीकडे जाताना दोन्ही याचा सेंटर आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन आहे माझं रामवाडी मेट्रो स्टेशन, जे क्षत्रिय कार्यालयाच्या बाजूला आहे. फोन नंबर आहे 74-0250-0250. आणि सर, जाता जाता आपल्या व्ह्युअर्सला काही मेसेज वगैरे द्यायचं आहे तुम्हाला? तुमच्या व्ह्युअर्ससाठी माझा मेसेज, मागच्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही खूप छान रिस्पॉन्स मला दिला त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आशा करतो या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला खूप चांगला रिस्पॉन्स द्याल. आणि तुम्हाला इंजिन आणि गिअरबॉक्सची गॅरंटी, नॉन ॲक्सिडेंटल सर्टिफिकेशनच्या गाड्या मी प्रोव्हाइड करेल, ही माझी गॅरंटी. तुम्हाला पुढे 5 वापरता येईल अशा गाड्या माझ्याकडनं मिळेल. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.